हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी आरती, आपल्या शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते की स्वस्त असणार, मस्त असणार आणि आपल्या चॅनलवरती आला आहात म्हटल्यावरती स्टेप बाय स्टेप स्कूटीही शिकत असणार. तर मैत्रिणींनो, आपल्याला मागच्या व्हिडिओला नाशिकहून ज्योतिताई जोशी यांची कमेंट आली होती की त्यांना चढावरून गाडी कशी चालवायची या संदर्भात व्हिडिओ बनवा, असं त्यांनी मला कमेंटमध्ये सांगितलं होतं. तर ॲक्च्युली कसं आहे मैत्रिणींनो, मी माझ्या जवळच्या मैत्रिणींना जसं शिकवते स्टेप बाय स्टेप, त्याच पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंतसुद्धा मी माझे व्हिडिओ पोहोचवत असते. ॲक्च्युली माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी समोर चढ आहे म्हणून खूप साऱ्या घाबरून जातात, तर अजिबात घाबरायचं नाही. तुमच्या गाडीने गाडीचा वेग हा पकडलेला असतो आणि जर तुम्ही चढ चढत असताना मध्येच जर थांबलात तर तुमची गाडी पाठीमागे येण्याची शक्यता असते. तर मध्येच अजिबात थांबायचं नाही, आहे त्या स्पीडमध्येच तुम्हाला चढ चढायचं आहे. जर सपोज तुम्हाला त्या स्पीडमध्ये जर चढ चढत नसेल तर नॉर्मली तुम्ही ॲक्सिलेटर हा वाढवायचा आहे. तर आज आपण ते प्रॅक्टिकल पाहणार आहोत. तर सुरुवातीला मी तुम्हाला गाडी चालवून दाखवेन, नंतर आत्ता सध्या रेश्मा मॅडम यांचं ट्रेनिंग चालू आहे, तर नंतर त्या तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ खूप यूजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर मैत्रिणीनं पाहू शकता समोर खूप असा मोठा असा चढ आहे, तर ह्या चढाला आता सध्या आपल्याला क्रॉस करायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही, तुम्हाला अंदाज येईल खूप असा मोठा चढ आहे. तर ह्या चढावरून आता आपण गाडी तुम्हाला चालवून दाखवणार आहोत, ठीक आहे. तर मैत्रिणींनो, आता पाहू शकता तुम्ही, आता मी तुम्हाला दाखवणार आहे चढावरून गाडी कशी चालवायची. ज्यावेळेस तुम्ही चढावरून जात असता त्यावेळेस ॲक्सिलेटर हा अजिबात कमी जास्त करायचा नाही, आणि चढाला जर तुम्ही मध्येच थांबला तर तुमची गाडी पाठीमागे येण्याची शक्यता असते. तर मी तुम्हाला आता दाखवते कसं आत्ता आपण चढ चढणार आहोत ते. आता गाडी आपली बंद आहे, ऑन करायची. गाडी चालू केली आहे मी, तर जो तुम्ही वेग पकडलाय तो वेग कंटिन्यू तसाच ठेवायचा आहे आणि त्या वेगातच तुम्हाला चढ चढायचं आहे. रेस अजिबात कमी जास्त करायची नाही, कमी जास्त केलं तर गाडी पाठीमागे येते. हे पाहू शकता मी अजिबात रेस कमी केलेली नाही, कंटिन्यू आली आहे. वरती येऊन तुम्हाला थांबायचं आहे अशा पद्धतीने. तर हे पहा मैत्रिणींनो, परत एकदा मी तुम्हाला चढावरून गाडी कशी चालवायची हे दाखवणार आहे. ज्यावेळेस तुम्ही चढावरून जात असता त्यावेळेस रेस अजिबात कमी जास्त करायची नाही, कंटिन्यू तुम्हाला जेवढी आहे तेवढी रेस ठेवायची आहे. कारण तुम्ही मध्येच जर थांबला तर तुमची गाडी चढावरून पाठीमागे येण्याची शक्यता असते. म्हणूनसाठी तुमचा जो ॲक्सिलेटर जो आहे तो आहे तेवढा तसाच कंटिन्यू ठेवायचा आहे. परत एकदा तुम्ही पाहू शकता, एकसारखा वेग गाडीनं गाडीचा पकडलेला आहे. तर ह्या वेगातच आपल्याला कंटिन्यू आपल्याला चढ चढायचं आहे. समोर चढ आहे म्हणून रेस अजिबात जास्तीची वाढवायची नाही. ह्या वेगात जर तुम्हाला गाडी तुमची वर चढली नाही तरच मग ॲक्सिलेटर वाढवायचा आहे, रेस वाढवायची आहे. हे पहा, मी रेस वाढवली आहे आणि समोर येऊन थांबलेली आहे, ठीक आहे. समजला असेल आता तुम्हाला. तर मैत्रिणींनो, पाहू शकता हा सगळाच टोटली समोरून चढ आहे. ॲक्च्युली पाठीमागून येताना टोटल चढ आहे हा. तर मैत्रिणींनो, आता मी रेश्मा मॅडम यांना चढाचं ट्रेनिंग देत आहे, चढावरती गाडी कशी चालवायची याचं ट्रेनिंग देत आहे. तर त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा त्या टिप्स सांगत आहेत. तर समोरून रेश्मा मॅडम येत आहेत ॲक्च्युली. तर ॲक्च्युली रेस चढावरती तुम्ही गाडी चालवत असता त्यावेळेस रेस अजिबात कमी जास्त करायची नाही, कंटिन्यू आहे तेवढा वेग पकडायचा आहे तुम्हाला आणि तसाच चढ चढायचा आहे. हे पाहू शकता रेश्मा मॅडम यांनी खूप छान प्रकारे चढ चढून दाखवलेला आहे. ॲक्सिलेटर हा अजिबात कमी जास्त करायचं नाही, चढावरती येऊन थांबल्यानंतरच तुमचा जो वेग जो आहे तो कमी करायचा आहे. आणि समोर चढ दिसतोय म्हणून जास्तीचा वेगसुद्धा पकडायचा नाही आहे तुम्हाला. जो वेग आहे त्या वेगातच कंटिन्यू तुम्हाला गाडी चालवायची आहे. जर त्या वेगात तुम्हाला चढ चढला नाही तरच मग तुम्ही ॲक्सिलेटर हा वाढवायचा आहे. पाहू शकता खूप छान पद्धतीने रेश्मा मॅडम यांनी चढ चढून दाखवलेला आहे तुम्हाला. माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी समोर चढ आहे म्हणून घाबरत असतात ॲक्च्युली. तर घाबरायचं अजिबात नाही आणि ॲक्सिलेटर हा अजिबात कमी जास्त करायचा नाही, जो आहे तेवढा वेग पकडलेला असतो. कमी केला तर तुमची गाडी पाठीमागे जाते. हे पाहू शकता रेस आहे तेवढी ठेवलेली आहे कंटिन्यू. जर तुम्हाला चढावरून गाडी चढत नसेल तरच तुम्ही ॲक्सिलेटर हा वाढवायचा आहे मैत्रिणीनं. खूप छान पद्धतीने रेश्मा मॅडम यांनी चढावरून तुम्हाला गाडी चालवून दाखवलेली आहे. तर आत्ता आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया.
गुड इव्हनिंग एव्हरी वन. माझं नाव रेश्मा साळुंके आहे आणि मी आज माझा 8वा दिवस आहे स्कूटी शिकण्याचा. तर आरती मॅमने खूप मला चांगल्या प्रकारे गायडन्स केलेला आहे. तर चढावरून चालताना स्कूटीचा रेस अजिबात कमी जास्त करायचा नाही, रेसिंग हे लेवललाच ठेवायचं आहे. आज जेव्हा मी चढावरून गाडी चालवत होते तेव्हा एक्सलेटर न कमी करता डायरेक्ट स्कूटीचा वेग तुम्ही चढ संपल्यानंतरच कमी करायचा, एक्सलेटरचा वेग कमी जास्त करायचा नाही. अन्यथा जर तुम्ही चढामध्येच एक्सलेटर कमी जास्त केला तर गाडी थांबून मागे येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे चढावरून गाडीचा वेग कायम तसाच ठेवून गाडी पुढे न्यायची. मैत्रिणीनो, पाहिलं ना आपल्या रेश्मा मॅडमने खूप छान पद्धतीने तुम्हाला चढावरून गाडी कशी चालवायची हे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मैत्रिणीनो, अजिबात घाबरायचं नाही, तुमचा वेग जो आहे तो आहे तेवढा कंटिन्यू तुम्हाला तसाच ठेवायचा आहे. जर सपोज तुमची गाडीवरती चढलीच नाही तरच तुम्हाला रेस ही वाढवायची आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तर मैत्रिणीनो, तुम्हाला समजलंच असेल चढावरून गाडी कशी चालवायची. तर अजिबात घाबरू नका, स्टेप बाय स्टेप स्कूटी शिका. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उतारावरून गाडी कशी चालवायची याबद्दलचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर आपल्या चॅनलसोबत असंच कनेक्ट रहा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर परत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय, धन्यवाद.